मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, खूप व्यक्तींना दुसऱ्याची निंदा करण्यात खूप समाधान वाटते. ते नेहमी कोणाची ना कोणाची निंदाच करीत असतात. कोणाचे काही चांगले माहीत पडले की त्यात वाईटच अशा व्यक्तींना दिसते, कारण यांना चांगले बघण्याची, कोणाबद्दल चांगले बोलण्याची सवयच नसते. कोणी जर एखाद्या मंदिरात मोठी देणगी दिली किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला तर आपण म्हणतो, हा काय फक्त देखावा व बडेजाव आहे, पण इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो ना, हे फक्त मलाच माहीत आहे. तो लोकांना कशा प्रकारे लुबाडतो, कसे फसवितो, याविषयी आपण चर्चा करतो. आपण नेहमी इतरांचे वाईट कर्म व आपल्या चांगल्या कर्माचीच चर्चा करतो, परंतु याचा परिणाम असा होतो की समोरच्या व्यक्तीने जे काही वाईट कार्य केले असेल त्याची आपण चर्चा केल्यास त्या वाईट कर्माचे जे काही फळ त्या व्यक्तीला मिळणार असेल त्यातील थोडेसे फळ आपल्याही नावावर जमा होते. याविषयी मी तुम्हाला एक कथा सांगते. एक राजा होता, तो खूप धार्मिक वृत्तीचा होता. त्याचा असा रोजचा नियम होता की नगरात जेवढे ब्राह्मण आहेत त्यांना रोज प्रसाद म्हणून भोजन देणे. त्यासाठी त्याच्या भांडारगृहात रोजचे भरपूर अन्न शिजत असे व राजा स्वतः त्या ब्राह्मणांना वाढत असे. रोजच्या रोज त्या राजाच्या घरी ब्राह्मणांच्या पंक्तीच्या पंक्ती भोजन करीत असत. यामुळे राजाची सगळीकडे कीर्ती पसरली. सर्वजण त्याची वाहवा करू लागले. राजाचा मोठा वाडा होता. त्या वाड्यातच मोकळ्या जागेत भोजन तयार करीत असत. एकदा भोजन तयार होत असताना वरून घार आपल्या तोंडात विषारी साप पकडून नेत होते. सापाचे तोंड उघडे असल्याने त्यातील जहाल विष नेमके खिरीच्या भांड्यात पडले. हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ब्राह्मण भोजनासाठी आले. राजाने खीर वाढली व जेवण झाल्यानंतर सर्व ब्राह्मण तेथेच मरून पडले. असे कसे घडले हे राजाला कळेना म्हणून त्याने स्वयंपाक याला बोलावणे पाठविले. परंतु सर्वांचे जेवण झाल्यानंतर त्यानेही जेवण केले होते व तोही मरून पडला होता. आता राजाला काय करावे सुचेना. इतक्या ब्राह्मणांची हत्या आपल्या हातून झाली आहे याचे त्याला खूप दुःख झाले व त्याने स्वतः जीव देण्याचा निश्चय केला. परंतु प्रजाजनांनी राजाला रोखले व आत्महत्येचे पाप करू नका असे सांगितले. परंतु राजा नेहमी चिंतित राहू लागला व कालांतराने तो राजा मरण पावला. त्याला नेण्यासाठी यमदेव आले व भगवंतापुढे न्यायासाठी उभे केले व सांगितले की इतक्या ब्राह्मण हत्याचे पाप कोणाच्या माथ्यावर टाकायचे, कारण राजा अन्नदानाचे पवित्र कार्य करीत होता, त्याला दोषी धरता येणार नाही, कारण यात त्याची काहीच चूक नाही. स्वयंपाक याने उत्तम स्वयंपाक केला, त्याने त्यात काही टाकले नाही म्हणून त्याचाही दोष नाही. सापाने विष टाकले पण तोच मृत्यूच्या दारात उभा होता व त्याने स्वतःहून विष त्यात टाकले नव्हते म्हणून त्याचाही दोष नाही. व घार आपले पोट भरण्यासाठी सापाला घेऊन जात होते. स्वतःचे पोट भरणे हे काही पाप नाही म्हणून घारही दोषी नाही, पण ब्रह्महत्या तर झाल्या आहेत आणि कोणाला तरी या ब्रह्महत्येचे पातक द्यावेच लागेल. मग काय करावे भगवंता, आता तुम्हीच न्याय करा. भगवंताने यमदेवांचे बोलणे ऐकले व त्याला खाली बघण्यास सांगितले. राजाच्या नगरात शोककळा पसरली होती. सर्वजण राजाबद्दल हळहळ व्यक्त करीत होते, परंतु काही व्यक्ती राजाची निंदा करीत होते व सांगत होते की बरोबर त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले, किती ब्राह्मणांना त्याच्यामुळे जीव गमवावा लागला, राजा खूप वाईट होता, त्याच्याबरोबर असेच व्हायला हवे होते. यमदेवांनी हे सर्व ऐकले व भगवंताकडे पाहिले. भगवंतांनी सांगितले की हे जितके लोक राजाची निंदा करीत आहेत व ब्रह्महत्येबद्दल चर्चा करीत आहेत त्या सर्वांच्या नावावर थोडे थोडे ब्रह्महत्येचे पाप जमा करा. तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची निंदा करता, त्याच्याबद्दल वाईट साईड बोलता, त्याच्या पापांची चर्चा करता, तेव्हा समजून जावे की त्याच्या पापात आपण भागीदार झालो आहोत. खूप घरांमध्ये भांडणतंटे या गोष्टीवरून होतात की माझे कोणीही ऐकत नाही, आपण कोणाचे ऐकून घ्यायलाच तयार नाहीत, फक्त मी सांगेन तेच खरे व तसेच तुम्ही करा असे आपण इतरांना सांगतो. परंतु आमचेच ऐका म्हणण्यापेक्षा आमचेही ऐका असे म्हटल्यास सर्व वाद व भांडणतंटेच नष्ट होतील. आपण इतरांची निंदा करण्यातच जास्त रस घेतो. इतरांची निंदा ऐकून जो आनंद आपल्याला होतो त्याच्यापेक्षा मोठा इतर कोणताही आनंद असू शकत नाही असे आपल्याला वाटते.
व स्वतःची प्रशंसा करणे, इतरांकडूनही आपली प्रशंसा करून घेणे यातच आपण धन्यता मानतो. जर कोणी आपल्या दारात कचरा टाकला तर आपण लगेचच त्या व्यक्तीशी भांडण करतो. परंतु आपल्या मनात जर कोणी कचरा टाकला, इतरांबद्दल वाईट साईट बोलले, तर आपल्याला त्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. कोणाचीही निंदा करू नये व कोणाबद्दल वाईटही बोलू नये व चिंतूही नये, कारण नंतर ते सर्व आपल्या पुढेच येऊन उभे राहते. म्हणून चांगले बोला व चांगले ऐका व आपले जीवन पवित्र करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच आमच्या भावसागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.